वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स जोन, योर फेवरेट स्कूल। यस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स जोन, तुमचं आवडतं स्कूल। आणि आज आपण पाहणार आहोत मराठी कविता भाजी घ्या भाजी। इयत्ता दुसरी मराठी विषयातील ही कविता आहे, महाराष्ट्र बोर्डाच्या इंग्रजी मीडियम मधील। ठीक आहे, भाजी घ्या भाजी। चला तर बघूया। त्याअगोदर तुम्ही आमची वेबसाईट्स अँड्रॉइड एज्युकेशनल गेम अँड क्राफ्ट चॅनल, ज्यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, प्लीज जाऊन चेक करा। करूया आपल्या कवितेला सुरुवात। भाजी घ्या हो भाजी, ताजी ताजी भाजी, चवळी कोवळी कोवळी, लिंबे आंबट पिवळी, पालक शेपू मेथीची, जोडी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी, आणली चवीसाठी, मुळा गाजर कांदा, आणला की हो दादा, वांगे घ्यानी टमाटे, पराठ्याला बटाटे, काकडी आण कोथंबीर, छान होते कोशिंबीर, काकडी आण कोथंबीर, छान होते कोशिंबीर। छान होती ना कविता? आपण जेव्हा बाजारात जातो भाजी आणायला आईसोबत वगैरे, तेव्हा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या त्या भाजीवाल्यांसमोर आपण बघत असतो, बरोबर। तर आज हीच कविता आपण समजूनही घेऊया आणि कशी वाचता येईल त्याची प्रॅक्टिसही करूया। भाजी घ्या हो भाजी, म्हणजे ही जी भाजीवाली आहे इथे, ही भाजीवाली तिच्याकडची भाजी विकत आहे आणि लोकांना ती भाजी घेण्यासाठी सांगत आहे। आणि ते भाजी कशी आहे? ताजी ताजी भाजी, चवळी कोवळी कोवळी। चवळीच्या ज्या शेंगा असतात त्या एकदम कोवळ्या कोवळ्या शेंगा आहेत। अशाच प्रकारे ती तिच्या भाज्यांची प्रशंसा करते, ती भाजी कशा आहेत ते सांगत असते। लिंबे आंबट पिवळी, लिंबू जे आहेत ते आंबट आणि पिवळे आहेत, हे बघा इथे आहेत ना। पालक शेपू मेथीची, जोडी हिरव्या पातीची, या सर्व पालेभाज्या आहेत, ठीक आहेत। नंतर मिरची तिखट मोठी, मिरची तिखट असते आणि ती आणली चवीसाठी। आणि ती कशासाठी वापरायची असते? चवीसाठी, तिखट चव यायला हवी म्हणून ती मिरची वापरायची। मुळा गाजर कांदा, आणला की हो दादा, इथे मुळा आहे, कांदा आहे आणि गाजर पण आहे, हे बघा इथे गाजर आहेत, है ना, मुळा, मग इकडे कांदे, ठीक आहे। वांगी घ्या नी टमाटे, इथे वांगी, इकडे टोमॅटो। त्यानंतर पराठ्याला बटाटे, हे पहा इथे आहेत बटाटे। काकडी आण कोथंबीर, ही पहा काकडी आणि इकडे आहे कोथंबीर। छान होते कोशिंबीर, या दोघांची कोशिंबीर छान होते। ओके, तर आपण आता ही कविता समजूनही घेतली आहे आणि वाचूनही घेतली आहे। ओके, बघूया या कवितेवर आपल्याला कोणते प्रश्न विचारलेले आहेत। आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वेगवेगळ्या भाज्यांची नावे माहीत करून घ्यायची असतील तर आम्ही एक व्हिडिओ बनवलेली आहे, त्या व्हिडिओची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन नक्की पहा, त्यामध्येही तुम्हाला अजून यापेक्षा अधिक माहिती मिळेल। बघूया आपण या कवितेवरचे प्रश्न। गाण्यात आलेली भाज्यांची नावे सांगा, मग सांगता येतील कोणती कोणती आहेत भाजी। चवळी आहे, लिंबू, पालक, शेपू, मेथी, पाती, मिरची, मुळा, गाजर, कांदा, वांगी, टमाटी, बटाटी, काकडी आणि कोथिंबीर, इतकी भाज्यांची नावे आलेली आहेत या गाण्यामध्ये। आता गाण्यात आलेल्या पदार्थांची नावे सांगा, कोणते पदार्थ बनवलेले आहेत यात। तर पराठा आणि कोथिंबीर, कोशिंबीर बनवण्यासाठी काकडी आणि कोथिंबीर लागतं। ओके, अजून कोणते प्रश्न आहेत? चित्रे पहा, ऐका, म्हणा आणि नावे वाचा। मग हा चित्र कशाचा आहे? लिंबूचा, ज्याला आपण लेमन म्हणतो। हे चित्र कशाचं आहे? मेथीची भाजी, ही पानांची भाजी आहे ना, याला म्हणतात फेनुग्रीक। ही आहे मिरची, हिरवी मिरची म्हणजेच चिली। हे आहे मुळा, सफेद मुळा, त्याला रॅडिश म्हणतात। हे आहे गाजर आणि त्याला कॅरट म्हणतो आपण। हा आहे कांदा, ऑनियन, आणि हा आहे टमाटा, टोमॅटो। ओके,
तर या भाज्यांची नावे आपण समजून घेतलेली आहेत. यामध्ये ज्या भाज्यांची नावे त्या गाण्यात आलेली आहेत त्याच भाज्यांची नावे दिलेली आहेत. आणि तुम्हाला जी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये यापेक्षा अजून बऱ्याच भाज्यांची नावे आहेत. ठीक आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न कोणता आहे, भाजी कशी आहे, तर भाजी ताजी ताजी आहे. दुसरा प्रश्न, कोवळी कोवळी काय आहे, तर उत्तर येईल चवळी चवळी कोवळी कोवळी आहे. दुसरा, लिंबे कसे आहेत, उत्तर काय आहे, लिंबे आंबट आणि पिवळी आहेत. ओके, दुसरा पुढचा प्रश्न आहे, मिरचीची चव कशी असते, कशी असते, मिरचीची चव तिखट असते. अजून कोणता प्रश्न आहे, बटाट्याचे काय करतात, बटाट्याचे पराठा बनवतात. ओके, सहा, कोशिंबीर कशा कशाची करतात, मग कोशिंबीरसाठी काय काय आवश्यक असतं, काकडी आणि कोथिंबीर, कोशिंबीर काकडी आणि कोथिंबीरीची करतात. ओके, आता सातवा प्रश्न काय, हिरव्या पानांच्या भाज्यांची नावे कोणती आहेत ते सांगा. मग कोणकोणते आहेत, पालक शेपू मेथी पाती मुळा आणि कोथिंबीर, या सर्वांना हिरवी पाने असतात म्हणून यांना हिरव्या पानांची भाजी असे म्हणतात. ठीक आहे, अजून कोणते प्रश्न आहेत बघूया या कवितेवर. हे पहा, इथे तुम्हाला जोड्या लावण्यासाठी सांगितलेले आहेत. वर भाज्यांचे चित्र दिलेले आहेत आणि खाली भाज्यांची नावे दिलेली आहेत. ठीक आहे, मग आपण पहिली जोडी लावूया, लिंबू कोणता आहे, हा बघा. दुसरे आहे मेथी, बरोबर. तिसरी आहे मिरची, मग मिरचीचं नाव बघून तिथे जोडी लावायची. चौथं काय आहे, मुळा, हा बघा सर्वात शेवटी. नंतर आहे गाजर, त्यानंतर येतो कांदा आणि शेवटी आहे टमाटे. ओके, तर अशा प्रकारे आपण या भाज्यांच्या जोड्याही लावलेल्या आहेत. ठीक आहे, या इथेच आपली ही कविता संपलेली आहे. या कवितेवरचे सर्व प्रश्नही संपलेले आहेत आणि कविता आपण चांगल्या प्रकारे समजूनही घेतलेली आहे. तुम्हालाही जर ही कविता समजली असेल तर प्लीज आमच्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका मजेदार व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय, हसा खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूलसोबत.